ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडवू नये असं आवाहन मनोज जरांगी पाटील करतात. ओबीसी नेत्यांच्या सभेवरून मनोज जरांगींनी हा इशारा दिला. उद्रेक कोण करतोय सरकारला चांगलंच माहीत आहे असं देखील जरांगींनी म्हटलंय. 40 किलोमीटर लांब आहे, इतक्या लांब म्हणा आम्हाला काय दिसतंय, ती किती लांब आहे इतक्या लांब आला जवळ मध्ये असते ग्राउंड. हा असं म्हणा ओबीसी बांधव नाही, त्या बिचाऱ्याने काय केलंय तिला इमानदार आहेत. मी तोंडापुरतं थोडं बोलतोय, त्यांनाही माहिती गोरगरीब हे खूप इमानदार आहेत. त्यांना आता तरी पटलंय त्यांचं हक्काचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर आता दिलं पाहिजे, नेत्याने विरोध करू नये. हे सामान्य ओबीसी बांधवांना, धनगर बांधवांना सगळ्यांना वाटतंय, मुस्लिम बांधव दलित बांधवांना वाटतंय, त्यांचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर दिलं पाहिजे. आता मात्र ओबीसी नेत्याने हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं. सरकारशी बोलतो आम्ही, सरकारही आमच्याशी बोलतोय, दबावाचा काय संबंध आहे, गाठी भेटी घ्यायला चाललोय, मी काय करत नाही, शांततेत जातो, शांततेत गाठी भेटी होत्यात. या राज्यात या देशात शांततेत काम करणाऱ्याला कोणची सत्ता आणि कोणची शक्ती नाही रोखू शकत, कारण लोकशाहीने तो अधिकार दिला आहे प्रत्येकाला अजून गाठी भेटी घेणं, आशीर्वाद घेणं, आणि मी आशीर्वाद घेतोय फक्त, बस याच्या पलीकडं काय नाही, कोण उद्रेक करणार आहेत काय सरकारला माहीत झालेलं आहे. आता एक महत्त्वाची बातमी मनोज जरांगेंना, आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्ग आम्हाला नकोय, 10% वेगळं आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे केली आहे. तर आम्ही 24 डिसेंबर तारीख बदलणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार, आणि ईडब्ल्यूएसचं ते काय काढू नका डबल डबल, ते तुम्हाला घ्या म्हणा, त्याच्या बदल्यात आम्हाला ते 10% दुसरं द्या, तुम्हाला घेऊन टाका ते वाटण्याच बा काय, म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोंगराचं आम्हाला, आणि तुम्ही चांगलं चांगलं काळीचं घेतलंय ते येडं समजत होय आम्हाला, म्हणजे आम्हाला खराब सगळं ज्याच्यात आवतोच चलत नाही ते द्या आम्हाला. ईडब्ल्यूएस तुम्हाला घ्या ना, काय जमत नाही का तुम्हाला, तुम्ही घ्या ते वाटण्यात झाल्या आपल्या, तुम्ही ते घ्या इकडं द्या आम्हाला द्या. तुला संबंध आहे 24 बदलायचा काय संबंध नाही, 24 फायनल आहे. माग पुढं काय म्हणलं मी की मराठा बांधवांनी आत्महत्या नका करू, आपल्याला पहिल्यांदा मिळत नव्हतं ते आता हळूहळू मिळायला लागले, आणि 100% मिळणार आहे, त्याच्यासाठी 1-2 दिवस माग पुढं होईल, पण आपला जीव महत्वाचा आहे, तो सांभाळा.